दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला। त्या आता कौल रावायचे, कौल लावतो ना आपण कले, त्याला कौल बोलतो, तर तेच आता फक्त राहिलंय डावा उजवा होणार आहे नाही होणार। जो दे उसका भला, जो ना दे उसका भला, हे वाक्य आहेत मंत्रीपदाची आज बाळगणाऱ्या भरत शेठ गोगावलेंचे। चक्क मंत्रीपदासाठी आमदार भरत शेठ गोगावले यांनी आता देवाला कौल लावायचं ठरवलंय। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे। या मंत्रीपदावरून भरत गोगावले आणि आदिती तटकरे हे नेहमीच चर्चेचे विषय ठरलेत। अशातच रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांनी नवीन फंडा शोधलाय। मंत्रीपदासाठी नेमकी काय अडचण येते यासाठी गोगावले आता देवाला कौल लावणार आहेत। ते आता कौल रावायचे, कौल लावतो ना आपण कले, त्याला कौल बोलतो, तेच आता फक्त राहिलंय डावा उजवा होणार आहे नाही होणार का, अडथळा असला त्याला आपण काहीतरी देतो ना, मानपण देतो। तर अशा प्रकारे काही गोष्टी आता मला ते चौकशी करावी लागते। पण एक सांगतो, मी नेहमी सांगत आलेलो, दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला। भरत शेठ मंत्री नाही म्हणून काम करायचं थांबलेलो नाही आहे, जनता माझ्याकडे यायची थांबलेली नाही आहे, उलटी डबल जनता येते। त्याचं कारण आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांची कामं पोचवतो आहे, त्यांच्या अडीअडचणी पोचवतो आहे, त्यांना मदत करतो आहे, आम्ही प्रसंगाला उभे राहतो आहे। त्याच्यामुळे विचार का नसावी? भरत शेठ तीन वेळेला आमदार आहे, रायगडमध्ये शिवसेनेचा मंत्री नसल्यामुळे आमची ती मागणी, बाकी काही नाही। भरत शेठला काही वेगळं काय हवंय म्हणून मंत्रीपद नको, पण भरत शेठ जर काम करणारा असला तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा तर आमचा विचार करावा। तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे, कारण तुमची मागणी नाही, तुम्ही थांबताय, पण तमाम कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होतोय, त्यांना काय आवाहन करा? ते आता विचारा दिले आहेत, आता कालच्या सूत्रांनी सांगितलं ना तुमच्या अधिवेशन झाल्यानंतर, म्हणून मी मगाशी सांगितलं, दिया उसका भलावर नाही दिया उसका भला। आम्ही आमचं काम करत राहणार, जर त्यांना विचार करायचा असेल तिघजण करतील आणि जे काय आमची मागणी आहे ती मान्य करतील, आणि मला असं वाटतंय खरेच वेळ आता जवळ आलेली आहे। जो दे उसका भला, जो ना दे उसका भला, असं म्हणत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावर काहीतरी विचार करावा असं भरत शेठ गोगावले म्हणालेत। भरत शेठ गोगावले यांनी पुण्यातील हडपसरमध्ये श्रीरामाच्या भूमिपूजनाप्रसंगी मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती। महादेवा मला मंत्री करा असं साकडं गोगावलेंनी महादेवाला घातलं होतं। आता गोगावले यांनी महादेवाला साकडं घातल्यानंतर देवाला कौल लावणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे देवाला कौल लावल्यानंतर गोगावलेंची मंत्रीपदाची इच्छा पूर्ण होणार का की पुन्हा काहीतरी अडथळा येणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरेल। ते जे काही प्रोसिजर आहे, जसं आम्ही शिल्पान्यासाठी पायरी 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 चढत चढत आम्ही मंत्रालयापर्यंत गेलो, त्याचप्रमाणे हे नाव पण बदलण्यासाठी हे त्याच पद्धतीने आपल्याला जावं लागणार, आणि त्याची सुरुवात आम्ही मंडळींनी केलेली आहे, ते तुम्हाला करून देतो। करायचं ना महादेववाडी नक्की का? मग महादेवाला आता नमस्कार सांगा आमचा की भरत शेठला मंत्री करा म्हणून। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।